नमस्कार। बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे। मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल। मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर। आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, परिसंस्था, दॅट इज इकोसिस्टम, या पाठाचा पुढील भाग। मागील भागात आपण परिसंस्था म्हणजे काय ते पाहिलं। परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम ज्यामध्ये जैविक व अजैविक घटक असतात। आपल्या सभोवतालचं सर्व जग हे जैविक व अजैविक घटकांनी मिळून बनलेलं आहे। अवर वर्ल्ड इज कंपोज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स। लिव्हिंग फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज बायोटिक अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज अबायोटिक फॅक्टर्स। आता हे अजैविक आणि जैविक घटक, अजैविक घटक म्हणजे पर्यावरण आणि जैविक घटक म्हणजे सर्व सजीव प्राणी वनस्पती आपण मानव यांच्यात परस्पर संबंध असतो, इंटरॅक्शन होतं त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या अन्योन्य संबंधामधून जो आकृतीबंध म्हणजे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला परिसंस्था असे म्हणतात। ही एक व्याख्या झाली परिसंस्थेची। दुसरी व्याख्या अशी आहे, जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया, मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स टुगेदर कॉन्स्टिट्यूट्स इकोसिस्टम। तर अशा प्रकारे आपल्या पृथ्वीतलावर अनेक परिसंस्था आहेत। देर आर सो मेनी इकोसिस्टम्स ऑन अवर अर्थ, जसं जंगल, फॉरेस्ट, नदी, तळे, सागर, जमीन, अशा वेगवेगळ्या परिसंस्था आहेत। तर आपली पृथ्वी स्वतः एक परिसंस्था आहे हेही आपण मागील भागात पाहिलं। कारण पृथ्वीवर काही भागामध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर हवामान आणि अजैविक घटक सर्वसाधारण सारखे असल्यामुळे काही विशिष्ट अशा मोठ्या क्षेत्रामध्ये विशिष्ट परिसंस्था तयार होतात। अशा परिसंस्था असतात की त्यामध्ये अनेक लहान लहान परिसंस्था असतात। अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात। काय म्हणतात? बायोम्स। आणि या बायोम्समध्ये अनेक छोट्या छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो। तर आपल्या पृथ्वीतलावर तुम्हाला माहिती आहे काही भाग जमिनीचा आणि काही भाग पाण्याचा आहे, बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीतलावर दोन मोठ्या मुख्य परिसंस्था आहेत, त्या म्हणजे एक भूपरिसंस्था, दॅट इज लँड बायोम्स, अँड दुसरी आहे जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स। तर हे आपण मागच्या भागात पाहिलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं की भूपरिसंस्था म्हणजे जमीन, पृथ्वीवर 29% जमीन आहे ना, मग ह्या जमिनीमध्ये कोणत्या कोणत्या परिसंस्था निर्माण होतील? तर भूपरिसंस्था म्हणजे जमिनीवर निर्माण, भूभागावर निर्माण होणाऱ्या परिसंस्था। तर अजैविक घटक सर्व भूभागावर सारखे नाही आहेत ना, वेगवेगळ्या प्रमाणात आहेत। कुठे जंगल जास्त आहे किंवा कुठे वाळवंट आहे जास्त, बरोबर ना? त्याप्रमाणे या भूपरिसंस्था वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण झाल्या आहेत। कुठे कमी पाऊस पडतो मग त्या ठिकाणी गवताळ परिसंस्था असेल, ग्रासलँड इकोसिस्टम, जंगल परिसंस्था असेल, फॉरेस्ट इकोसिस्टम, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, दॅट इज डेझर्ट्स इकोसिस्टम, बर्फातील आईस इकोसिस्टम, तैगा प्रदेशातील विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था। म्हणजे भूपरिसंस्थेमध्ये अनेक प्रकार पडतात कारण अजैविक घटक प्रत्येक मोठ्या विस्तीर्ण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात। दुसरी आहे जलीय परिसंस्था, ॲक्वॅटिक बायोम्स। ॲक्वॅटिक बायोम्स म्हणजे आत्ता जसं पृथ्वीवर 29% जमीन आहे, 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे। म्हणून पृथ्वीचा वरती तुम्ही नकाशा तुम्हाला दिसतोय तर पहा, कळलं ना? पाण्याचा भाग जास्त आहे, तुम्हालाही माहिती आहे, महासागर, समुद्र, नदी, तलाव। आणि त्यामुळे जलीय परिसंस्था म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्सचा अभ्यासही फार महत्त्वाचा आहे। भूपरिसंस्थेच्या मानाने जलीय परिसंस्थेचं जे क्षेत्र आहे ते जास्त व्यापक आहे, कळलं तुम्हाला? तर आजच्या भागात आपण ह्या भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था यांचा अभ्यास करणार आहोत।
आता आपण माहिती घेऊया भूपरिसंस्था लँड बायोम जी जमिनीवर तयार झालेली आहे. जमिनीवरच त्या ठिकाणी सजीव आढळतात. त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक गवताळ परिसंस्था म्हणजेच काय ग्रास इकोसिस्टम ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड इकोसिस्टममध्ये तुम्हाला काय आढळेल की ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढवण्याला पुरेसं नसतं म्हणजे कमी पाऊस बरोबर ना मोठी झाडं वाढू शकत नाही अशा ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. मग त्यामध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस त्यामुळे कुरट्या वनस्पती कुरट्या म्हणजे कळलं ना छोटी छोटी झुडपं तयार होतात. उन्हाळा भरपूर आणि माफक पाऊस माफक म्हणजे भरपूर नाही मोठी झाडं तयार होऊ शकत नाही. मग अशा ठिकाणी कुठले प्राणी आढळतात शेळी मेंढी जिराफ झेब्रा हत्ती की जे गवतात राहू शकतात अशा प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी वाढतात. बघा बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं आहे की ते छोटी छोटी वनस्पती जे खाऊन जगू शकतात आणि त्या प्राण्यांवर वाढणारे कोण मोठे प्राणी चित्ता बरोबर ना किंवा वाघ अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला सिंह प्राणी तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतील. विविध कीटक आणि सूक्ष्मजीवसुद्धा या ठिकाणी सापडतील ग्रासलँड इकोसिस्टममध्ये. ही तिथल्या या ठिकाणची फूड चेन आहे. बघा फूड चेन इन ग्रासलँड इकोसिस्टम. प्रत्येक इकोसिस्टममध्ये फूड चेन आहे अन्न साखळी. फक्त त्यामध्ये असणारे प्राणी आणि वनस्पती मात्र वेगवेगळे असणार. यामध्ये ग्रासलँड गवताळामध्ये कोण असणार उत्पादक कोण असणार तर गाजर गवत कुसळी हरळी अशा छोट्या छोट्या वनस्पती उत्पादक असणार कळलं ना. त्यानंतर प्राथमिक भक्षक कोण असणार आहे वनस्पतींना खाणारे त्या चित्रात दाखवलं आहे. बघा हा ससा दाखवलं आहे. गाय हरिण ससा हे असतील प्राथमिक भक्षक. मग त्यांना खाणारे द्वितीय भक्षक कोण असतील लांडगा. बघा इथे लांडगा दाखवलं आहे. लांडगा असेल साप असेल त्यांना खाणारा कोण टर्शरी कन्झ्युमर टर्शरी कोण वाघ सिंह हे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी आढळतात. आणि शेवटी हे सगळे मेल्यावर त्यांचं डिकम्पोज होतं. डिकम्पोजर्स पण दाखवले. बघा या ठिकाणी मशरूम वगैरे तुम्हाला दिसते. बघा फ्युजरियम एस्परजिलस ही विघटक हे जे आहेत ते या ठिकाणी ह्या फूड चेनमध्ये आढळतात. भूसंस्थेमध्ये दुसरं आहे जंगल परिसंस्था. जंगल परिसंस्था म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टम. फॉरेस्ट इकोसिस्टम म्हणजे जंगल. जंगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे भरपूर झाडं ही निसर्ग निर्मित ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो अशा ठिकाणी आपोआप मोठी मोठी झाडं वाढतात आणि ही परिसंस्था तयार होते. विविध प्रकारचे प्राणी मोठमोठाले वृक्ष सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारे उंच उंच वाढणारे वृक्ष हे एका ठिकाणी ह्या फॉरेस्ट इकोसिस्टममध्ये असतं. अजैविक घटकामध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय असेंद्रिय घटक हवामान तापमान पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जंगलामध्ये आढळतात. हे बघा मग जंगल परिसंस्था असल्यामुळे प्राणीसुद्धा तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे माकडं नंतर काळवीट पक्षी घार वगैरे यासारखे साप जंगलामध्ये वाघ सिंह आलेच हे सगळे तुम्हाला फॉरेस्ट इकोसिस्टममधले हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा तुम्हाला तिथे पाहायला. बघा या चित्रात तुम्हाला दिसतं कसे माकडं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहेत. मग ह्या इकोसिस्टममध्ये फूड चेन कशी असते. आता साहजिक असे जंगल परिसंस्था असल्यामुळे ह्या फूड चेनमध्ये सुद्धा मोठे मोठे प्राणी असणार बरोबर. उत्पादक कोणत्या वनस्पती आहेत बघा साग देवदार चंदन असे मोठे मोठे वृक्ष असणार. मग त्यांच्यावर अवलंबून असणारे प्रायमरी कन्झ्युमर कोण छोटे छोटे वनस्पतींना खाणारे. बघा या ठिकाणी दाखवलं आहे इथे किडा दाखवलं आहे मुंगी कोळी फुलपाखरे. नंतर त्यांना खाणारे सेकंडरी कन्झ्युमर जसं उंदरासारखे प्राणी साप सरडे वगैरे. नंतर टर्शरी कन्झ्युमरमध्ये कोण असणार साप असेल किंवा हे पण असतील ना गिधाडं वगैरेसुद्धा असतील कारण गिधाड सापाला खातं बरोबर ना. नंतर ॲस्परजिलस आणि पॉलिकार्प्स असे डिकम्पोजर्स जे आहेत या सर्व कन्झ्युमर्सचं मृत झाल्यानंतर डिकम्पोज करणारे डिकम्पोजर्स. प्रत्येकामध्ये तुम्हाला वेगवेगळे फूड चेन दिसते. वेगवेगळे फूड चेन एकच प्राणी त्यामधले जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळते. आता हे जे आपण जंगल परिसंस्था पाहिली किंवा गवताळ परिसंस्था पाहिली भूपरिसंस्था यामध्ये असणारे ही जे प्राणी आहेत प्राणी वनस्पती यांचं जतन करण्यासाठी विविध परिसंस्था मंचचं रक्षण करण्यासाठी आपल्या भारतात जवळजवळ 520 अभयारण्य म्हणजेच काय सेंच्युरीज आणि नॅशनल पार्क्स आहेत. यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे
ज्या इंडेंजर ॲनिमल्स म्हणजे काही प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर, काही प्राणी नष्ट झालेच आहेत कारण जे वातावरणामध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाहीत असे नष्ट होतात. मग आता जे आहेत त्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. त्या बऱ्याच सेंच्युरीज आणि नॅशनल पार्क्स आहेत. पाहूया आपण कोणकोणत्या आहेत त्या. हे बघा, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क इज द लार्जेस्ट सेंच्युरी फॉर व्हाईट पॅन्थर. व्हाईट पॅन्थर म्हणजे काय, पांढऱ्या बिबट्यांसाठी अत्यंत दुर्मिळ आहेत. हे एक सर्वात मोठं हिमालयन ग्रेट नॅशनल पार्क आहे. त्यामध्ये ह्या पांढऱ्या बिबट्यांना संरक्षण दिलं जातं. त्यानंतर ही दुसरं आहे सेंच्युरी भरतपूरमध्ये. भरतपूरमध्ये अभयारण्य जे आहे हे अभयारण्य आहे. हे पहिलं हे नॅशनल पार्क आहे. अभयारण्य म्हणजे मोठी जागा असते की ज्या ठिकाणी सर्वांना अभय दिलं जातं, म्हणजे प्राणी पक्षी वगैरे सेंच्युरीज. तर भरतपूरमध्ये अभयारण्य जे पाण पक्षी जे आहेत, पाण्यातील सर्व पक्षी, इज फेमस फॉर ॲक्वॅटिक बर्ड्स. पाण्यातील पक्ष्यांसाठी फेमस आहे. नंतर हे बघा, रणथंबोर. रणथंबोर नॅशनल पार्क. रणथंबोर नॅशनल पार्क जे आहे रणथंबोरचे, हे पट्टेदार वाघांसाठी नॅशनल पार्क आणि सेंच्युरी आहे. हे पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर गीर. गुजरातमधील गीरचं जे अभयारण्य आपण म्हणतो ना, ते दिमागदार अशा आशियाई सिंहासाठी जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. आशियाई सिंह जे आहेत, लास्ट होम फॉर आशियाटिक लायन, हे एकच एकमेव गीरचं अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे ह्या सिंहांसाठी. त्यानंतर अजून आहे आपलं बोरवलीचं संजय गांधी नॅशनल पार्क, तुम्हाला माहिती आहे ना. त्या ठिकाणी सुद्धा ही जी वनराणी आहे, या वनराणीतून सगळ्या ह्या प्राण्यांचं तुम्हाला काय दर्शन घेता येतं, पाहता येतं. ह्या सिंह वगैरे असे अनेक प्रकारचे प्राणी पक्षी ह्यासाठी ते फेमस आहे. काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे गेंड्यांसाठी, एकशिंगी गेंडे जे आहेत, रिनोसस, यासाठी प्रसिद्ध आहे. आणि ह्या एकशिंगी गेंडे तर आहेच, आणि त्यानंतर इतरही काही हत्ती, गवा वगैरे अशा प्रकारचे प्राणी ह्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पक्षी असतात, हरिण, वाघ, बिबटे आणि अनेक पक्षी यांचं या ठिकाणी जतन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ताडोबा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व म्हणजे वाघांसाठी हे एक प्रसिद्ध काय आहे, अभयारण्य आहे ताडोबा. त्यानंतर राधानगरी अभयारण्य. राधानगरी सेंच्युरी आपण म्हणतो, ही राधानगरी सेंच्युरीसुद्धा सगळ्या प्राणी व पक्ष्यांसाठी जी फेमस आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे राधानगरी अभयारण्य. नंतर कर्नाळा पक्षी अभयारण्य, हे आपल्याच इथे आपण पनवेलवरून जाताना आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्य लागतं. त्या ठिकाणी पक्ष्यांना, सर्व पक्ष्यांना अभय दिलं जातं. सर्व पक्षी त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. आणि झाडं, फुलं वगैरे, बऱ्याच प्रकारे झाडं वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मेळघाट अभयारण्य. मेळघाट अभयारण्य जे आहे ते सुद्धा बऱ्याच प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी यांना अभय दिलेलं आहे मेळघाट या अभयारण्यामध्ये. हां, हे झालं भूपरिसंस्थेबद्दल. आता आपण पाहणार आहोत जलीय परिसंस्था. जलीय परिसंस्था म्हणजे काय, तर ॲक्वॅटिक म्हणजे ह्या परिसंस्थेमध्ये काय, पृथ्वीवर तुम्हाला माहिती आहे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भागावरच जमीन आहे, त्यावर भूपरिसंस्था आहे. म्हणजे सर्वात मोठी परिसंस्था कुठली असणार आहे, जलीय परिसंस्था. त्यामुळे जलीय परिसंस्थेचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारचे तुम्हाला सजीव पाण्यात राहणारे ह्या जलीय परिसंस्थेत मिळतील. नैसर्गिक परिसंस्थेत जलीय परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे, म्हणजे जास्त मोठी आहे. आणि त्यामध्ये दोन खालील प्रकार महत्त्वाचे मानले जातात, एक गोड्या पाण्याची, खाऱ्या पाण्याची आणि खाडी परिसंस्था. त्यापैकी आपण गोड्या पाण्याची आणि खाऱ्या पाण्याची परिसंस्था याचा अभ्यास करणार आहोत. पा, गोड्या पाण्याची परिसंस्था, फ्रेश वॉटर इकोसिस्टम, म्हणजे छोटंसं तलाव, सरोवर म्हणतो ना आपण, ज्या ठिकाणी गोडं पाणी असतं. तर नदीचं पण गोडं पाणी असतं. तर नदी, तळे आणि सरोवर यांचा समावेश या परिसंस्थेमध्ये होणार. नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जेचं संक्रमण होत असतं. जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात आणि ते विघटक वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर हे विघटनाचं काम करून अजैविक घटकांना पुन्हा मोकळं करून वातावरणात सोडतात. पॉन्ड्स, लेक्स अँड रिव्हर्स आर इन्क्लुडेड इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. द ट्रान्झिशन ऑफ एनर्जी इन दिस इकोसिस्टम इज थ्रू वॉटर करंट्स अँड रिव्हर.
आता फूड चेन कशी असणार मग ह्या इकोसिस्टममध्ये? जसं आपण जमिनीवरील इकोसिस्टममध्ये पाहिलं आपण फूड चेन, तसे फ्रेश वॉटर इकोसिस्टममध्ये काय असेल बघा, त्यामध्ये कुठल्या वनस्पती उत्पादक असणार? तर पाण्यातल्या वनस्पती ना, जसं पान वनस्पती, युलोथ्रिक्स, हायड्रीला, निटेला, टायफा अशा प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी दाखवल्या आहेत बघा या बाजूला चित्रामध्ये, त्या असणार आहेत उत्पादक, बरोबर ना? हे बघा ह्याला पानकणीस म्हणतात, दिसतं आहे ना, हे पानकणीस आहे. तर ह्या छोट्या छोट्या वनस्पती ह्या उत्पादक आहेत, अन्न तयार करतात. आणि मग त्याच्यावर अवलंबून कोण असणार? प्राथमिक भक्षक, गोगलगाय असेल, बेडूक असेल, बरोबर ना? बेडूक या किडे वगैरे खाणार हे छोटे छोटे ॲनॅलिड्स, पान कीटक असतील ते. आणि त्यांच्यावर अवलंबून कोण? द्वितीय भक्षक. बेडूक द्वितीय भक्षकमध्ये येणार, तर छोट्या छोट्या किड्यांना खाणार ना, त्यामुळे द्वितीय भक्षकमध्ये बेडूक आणि लहान लहान मासे. कुठले मासे? छोटे मासे. आणि त्यांना खाणारे कोण? तृतीय भक्षक, मोठे मासे. कोण असणार? मोठे मासे असतील, बगळे असतील, बदक असतील, मगरी असतील पाण्यातल्या, ते झाले टर्शरी कंझ्युमर, झाले तृतीय भक्षक. आणि विघटन करणारे शेवटी कोण? डिकम्पोजर्स, विघटक, जीवाणू, बुरशी जे असेल ते सगळे काय आहे ह्या ठिकाणच्या परिसंस्थेमधले विघटक आहेत. दुसरी खाऱ्या पाण्याची परिसंस्था म्हणजे मरीन इकोसिस्टम, समुद्र. मरीन प्लांट्स अँड ॲनिमल्स ग्रो इन दिस इकोसिस्टम. सागर परिसंस्था ही सुद्धा फार मोठी आहे, कारण का यामध्ये सागरी वनस्पती आणि सागरी प्राणी असणार. मग सागरी प्राणी म्हटल्यानंतर पाण्याच्या समुद्राचा खोलपणा किती आहे, त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. किंवा शैवाळावर उपजीविका करणं लहान मासे, झिंगे, हे उथळ पाण्यात म्हणजे कमी ज्या ठिकाणी खोली आहे त्या ठिकाणी. आणि सागराच्या मध्यभागी कमी जलचर असतात, पण आणि मोठे मासे जे द्वितीय भक्षक जे आहेत ते खोल समुद्रामध्ये असतात. कळलं तुम्हाला? समुद्रामध्ये पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात, ते मोठे मासे, देवमासा, शार्क व अशा प्रकारचे मासे ह्या मरीन इकोसिस्टममध्ये खोल समुद्रामध्ये आढळतात. सागर तळावर विघटकच सुद्धा जास्त आहेत. मृत वनस्पती, प्राणी जे समुद्रातले आहेत हे सागर तळाला जाऊन जमा होतात, बरोबर ना, मेल्यानंतर. आणि त्यामुळे सूक्ष्मजीव त्यांचं विघटन करण्याचं कार्य करत असतात. हे बघा, ही मरीन इकोसिस्टममध्ये फूड चेन आहे. बघा मरीन इकोसिस्टममध्ये फूड चेनमध्ये काय पहा बघ, तुम्हाला दिसतं ना, वनस्पती हे फायटो प्लँक्टन म्हणजे वनस्पती, अन्न. बघा या ठिकाणी सूर्य दाखवले, म्हणजे हे झाले उत्पादक. ह्या एक प्रकारच्या वनस्पतींचा, पाण्यातील वनस्पतींचा एक समूह आहे की ज्या अन्न तयार करतात. मग त्यावर अवलंबून हे छोटेसे किडे बघा, झू प्लँक्टन म्हणजे छोटे झिंगा वगैरे हे मासे. तर मग त्यांना खाणारे स्मॉल फिश, त्यांना खाणारे मोठे फिश, बघा आलेत की नाही शार्कपर्यंत. अशा प्रकारे हा फ्लो ऑफ एनर्जी आहे. हे झाले टर्शरी कंझ्युमर, हे प्राथमिक, हे द्वितीय भक्षक, आणि हे तिघही झाले तृतीय भक्षक. आणि शेवटी पुढे कोण? डिकम्पोजर्स, दीज आर डिकम्पोजर्स, बरोबर ना? या ठिकाणी हे जे आहेत समुद्रातील जे डिकम्पोजर्स जे आहेत ते ह्या वेगवेगळे जे आहेत ते या मृत शरीरांचं विघटन करतात. दिस इज अ फूड चेन इन मरीन इकोसिस्टम. आता पुढे आपण पाहणार आहोत हे जी इकोसिस्टम की जेवढी महत्त्वाची आहे, त्या इकोसिस्टमचा, परिसंस्थेचा मानवी हस्तक्षेपामुळे ऱ्हास होत चालला आहे. मानवी विविध कृती जसं खाणकाम, खाणीमधून खनिजं काढणं, सतत खणत राहणे, नंतर जागेसाठी जंगल तोड करत राहणे, आणि अशा गोष्टीमुळे काय होत आहे, परिसंस्थेतील जमिनीचा वापर केला जातो, अजैविक घटकांचा वापर केला जातो, त्यामुळे सजीव निर्जीव घटकांचे संबंध बिघडतात. या विविध प्रक्रियेमुळे काय होतं, एखाद्या परिसंस्थेचं दुसऱ्या एखाद्या परिसंस्थेमध्ये पूर्णपणे रूपांतर होतं. एखाद्या परिसंस्थेचं दुसऱ्या परिसंस्थेमध्ये रूपांतर होतं. पहा या चित्रात दाखवलं, अगदी हिरवीघार झाडं आहेत आणि या ठिकाणी काय झालं आहे बघा, ती झाडं सुकलेली आहेत. एखाद्या नैसर्गिक घटनेचा सुद्धा, दुष्काळ पडला, त्याचाही परिसंस्थेवर परिणाम होतो. प्राण्यांवर एखादी प्रजाती, प्राण्यांची जी स्पीसीज असतात त्या प्रजातीसुद्धा नष्ट होतात. बघा अशा प्रकारे या चित्रात दाखवलं, प्राणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटेन्शन, कॉजेस ऑफ एक्सटेन्शन, काही प्राण्यांच्या प्रजाती का नष्ट झाल्या आहेत, तर ह्या इकोसिस्टममध्ये वातावरणामुळे किंवा मानवीय हस्तक्षेपामुळे काही प्राणी नष्ट झालेले आहेत. बघा या चित्रात दाखवलं, ॲस्टेरॉइड म्हणजे जे उल्कापात होतात, उल्कापातामुळे काही प्राणी नष्ट, डायनासोरसारखे नष्ट झाले आहेत. हॅबिटॅट म्हणजे विशिष्ट योग्य अधिवास त्यांना मिळाला नाही. काही इनवॅसिव्ह स्पीसीज नष्ट झालेले आहेत, तुम्हाला डायनासोरसारखे लॅक ऑफ फूड, अन्न न मिळाल्यामुळे, लॅक ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी, पुढे वंश न टिकल्यामुळे, ह्युमन प्रिडेशन,
डिसीजेस आजारामुळे अशा प्रकारे काही प्राण्यांच्या जातीसुद्धा या परिसंस्थेमधील नष्ट झालेल्या आहेत. आणि शिवाय पोल्युशन आहेच, पाण्याचं प्रदूषण, की ज्यामुळे या प्राण्यांच्याही प्रजाती काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व काही नष्ट झालेल्या आहेत. म्हणून तर सँच्युरीची गरज आहे की जे आहेत प्राणी त्यांना अभय मिळावे हे आवश्यक आहे. तर कोणकोणत्या मानवी प्रक्रिया आहे, कृती आहेत? नंबर वन, लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. पहिला, मानव हा महत्त्वाचा भक्षक आहे. आपण बघितलं ना मगाशी साखळ्या पाहिल्या, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक. मानव हा द्वितीय भक्षक आहे, द्वितीय आणि तृतीयमध्ये पण येईल. आणि ते मानव काय करतो आहे, त्याला त्याच्या गरजेपुरता आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या मिळू शकतात परिसंस्थेतील. परंतु लोकसंख्या वाढीमुळे व जीवनशैली जी आपली बदलली आहे, आपल्याला जास्त काय म्हणतात लक्झरियस लाईफ जगायचं असतं. आणि त्यामुळे जगण्यासाठी ज्या किमान गरजेसाठी तो अधिकची मागणी करत असतो, बरोबर ना? आता हे बघा, माणसाच्या गरजा आहे चित्रात दाखवल्या, पाणी, हवा, झोपणं आवश्यक आहे, अन्न, कपडे, शेल्टर. मग यांची गरज भागवण्यासाठी माणूस अधिकाधिक काय करत आहे, अजैविक घटकांचा वापर करत आहे, कळलं ना? आणि टाकाऊ घटकांची पण फार, म्हणजे टाकाऊ घटक आपण जे प्लॅस्टिक वगैरे हे मोठ्या प्रमाणात त्यामुळे तयार होऊ लागलेलं आहे आणि त्यामुळे परिसंस्थेवर ताण वाढलेला आहे. दुसरा घटक शहरीकरण. शहरीकरण म्हणतो ना आपण, शहरीकरणामुळे वाढत्या शहरीकरण अर्बनायझेशन काय झालेलं आहे, सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरं बांधणे आपल्याला, म्हणजे डेव्हलपिंग पाहिजे, डेव्हलप करायचं, डेव्हलपिंग करायचे. डेव्हलपिंग म्हणजे या नावाखाली सर्व पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन वापरली जाते, दलदलीचा भाग, पाणथळीचं क्षेत्र, जंगलं यांचा वापर केला जातो. त्यामुळे परिसंस्थांमधील अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात. तिसरं, औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन आणि वाहतूक, ट्रान्सपोर्ट. वाढत्या औद्योगिकरणासाठी कच्चा माल लागतो आणि त्यामुळे नैसर्गिक जंगले तोडून हा कच्चा माल मिळवला जातो. त्यामुळे जंगलांचा नाश, वाहतुकीत वाढ झाल्यामुळे त्यासाठी सुविधा वाढवताना जंगलातून बरेचदा काय करतात की पाणथळ जागेतून रस्ते काढले जातात, माहिती आहे ना तुम्हाला, रेल्वे रस्ते काढले जातात, रेल्वे मार्ग यांचं जाळं पसरलं जातं आणि त्यासाठी जंगलं तोडली जातात. म्हणजे परिसंस्थेचा ऱ्हास होण्याची विविध कारणं आहेत. हे झालं इंडस्ट्रियलायझेशन आणि ट्रान्सपोर्ट. पुढे पर्यटन, लोकांना फिरायचं असतं, बरोबर ना? वेगवेगळी ठिकाणं पाहायची असतात, निसर्ग निरीक्षण, मनोरंजन, देवदर्शनं, यासाठी निसर्गरम्य परिसर भरपूर आहे आणि लोक पर्यटक येतात. आणि मग पर्यटकांकरता अशा ठिकाणच्या जाग्यामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात आणि त्यामुळे त्याचा परिणाम कशावर होतो, नैसर्गिक परिसंस्थेवर ताण येतो आणि परिसंस्थेची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, बरोबर ना? पॉप्युलेशन एवढं त्यामुळे वाढतं आणि त्यामुळे प्रदूषण, पाणीसुद्धा पोल्युटेड होतं. पुढचा भाग आहे धरणं, मोठी मोठी धरणं. धरण माहिती आहे, धरणावर विद्युत प्रकल्प असतो, बरं? मोठे मोठे प्रकल्प असतात, वीज निर्मितीचा प्रकल्प म्हणजे विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी नदी व धरणं बांधली जातं आणि त्या मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशाचे जलीय परिसंस्थेमध्ये रूपांतर होते. धरणामुळे नदीचा खालच्या बाजूचा जो पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमी होतो आणि याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या ज्या परिसंस्था असतात त्या नष्ट होतात. मग या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की काय इफेक्ट होतो, एका ठिकाणी भरपूर पाणी आणि दुसऱ्या ठिकाणी अजिबात पाणीच नाही, मग त्या ठिकाणची परिसंस्था नष्ट होते. पुढचं आहे युद्ध. जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहामध्ये स्पर्धा, मतभेद यामुळे युद्ध होतात देशादेशामध्ये, बरोबर ना? आणि त्यामुळे ह्या युद्धामध्ये मोठमोठे बॉम्बस्फोट, सुरुंग लावले जातात, सुरुंग स्फोट केले जातात, तर जीवितहानी तर होतेच, नैसर्गिक परिसंस्थांमध्ये सुद्धा मोठे बदल होतात किंवा त्या नष्टही होतात. प्राणी मरतात, लोकं मरतात, बरोबर ना? म्हणजे ह्यामुळे परिसंस्थाचा ऱ्हास होण्यास ही युद्धसुद्धा कारणीभूत आहेत. आणि त्याबरोबर नैसर्गिक काही आपत्ती आहेत, जसं भूकंप, ज्वालामुखी, महापूर, पहा या ठिकाणी चित्रात दिसते, सुका दुष्काळ, हे नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा परिसंस्थेवर परिणाम होतो. एका परिसंस्थेचं नैसर्गिक परिसंस्थेचं रूपांतर दुसऱ्या परिसंस्थेमध्ये होऊ शकतं. काही ठिकाणी परिसंस्थांचा ऱ्हास होतो तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात.
अशा प्रकारे ह्या नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत त्यांचं जतन करणं फार आवश्यक आहे. ह्या नैसर्गिक परिसंस्था आपल्या जीवावरण, जीवावरण म्हणजे सजीवांचं जे आवरण आहे पृथ्वीवर, त्यामध्ये संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. अशा प्रकारे या पाठात आपण आज काय काय शिकलो, व्हॉट इज इकोसिस्टम, परिसंस्था म्हणजे काय, तर सजीव म्हणजे जैविक आणि अजैविक घटक, त्यांचं अधिवास, यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे त्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला परिसंस्था असे म्हणतात. आपली पृथ्वी एक बायोम्स आहे, एक परिसंस्था आहे, आणि पृथ्वीवर दोन मुख्य बायोम्स आहेत, त्या म्हणजे भूसर परिसंस्था आणि जलीय परिसंस्था, लँड इकोसिस्टम अँड ॲक्वॅटिक इकोसिस्टम. आणि परिसंस्थेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आपण या पाठात आता पाहिलेले आहेत. आजच्या या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी रहा व सुरक्षित रहा. धन्यवाद.